हॅलो, मला गायनोकोमॅस्टियाचे प्रॉब्लेम होते. मी 10th स्टँडर्डपासून सुरू झाली होती. त्याच्यानंतर खूप म्हणजे बिहेव चांगला नाही करता येत, म्हणजे कॉन्फिडन्स लूज होतो, म्हणजे मित्रांसोबत बरोबर राहता नाही येत, कपडे वगैरे नाही घालता येत बरोबर, स्विमिंग वगैरे जिमला वगैरे जाताना खूप प्रॉब्लेम होते. त्यासाठी खूप प्रॉब्लेम फेस करत होतो, कॉन्फिडंट फील नव्हता, ड्रेस वगैरे टी शर्ट वगैरे घालता नव्हता येत. त्यामुळे मग ट्रीटमेंट करायची ठरवली. त्यासाठी ट्रीटमेंट करायसाठी मी नागपूर येथे डॉक्टर शहाणे यांच्याकडे आलो. खूप चांगले डॉक्टर आहेत, त्यांनी खूप चांगलं कन्सल्टेशन केलं, समजून वगैरे दिलं काय करायचं काय नाही. मग त्यांच्याकडे मी गायनोकोमॅस्टियाची सर्जरी केली. सर्जरी खूप इझी होती, जास्त त्रास वगैरे काही झाला नाही आणि खूप चांगल्या प्रकारे केली, खूप चांगले बिहेव वगैरे केलं तिथं. आणि सर्जरी केल्यानंतर मग पण जास्त काही त्रास म्हणजे झालंच नाही, काही त्रास वगैरे होत नाही. आणि त्याच्यानंतर आता काही प्रॉब्लेम नाही आहे, सगळंच चांगलंच आहे. आता कॉन्फिडंट फील होत आहे, सगळं जिथं जाऊ शकतो, कॉन्फिडंट बोलू शकतो कुणासोबत, पण मनाचे ड्रेस घालू शकतो, सगळं ठीक आहे. आणि ज्यांना कुणाला प्रॉब्लेम असेल गायनोकोमॅस्टियाचे, त्यांना म्हणजे यावं तिथं की मे फ्लॉवर क्लिनिकमध्ये येऊन डॉक्टरांशी एकदा बोलून घ्यावं आणि ट्रीटमेंट करा. गायनोकोमॅस्टियाचा जो आजार आहे हा मुळात मुलांचा कॉन्फिडन्स कमी करणार आहे, त्यामुळं ज्यांच्या पाल्यांना आहे किंवा ज्यांच्या मुलांना आहे त्यांना मी अशी सल्ला देईन की आपण शहाणे सर आहेत नागपूरचे मुख्यमंत्री क्लिनिकचे, यांच्याशी संपर्क करावा. अगदी छान व्यवस्थित समजून सांगतात आणि मुलाचा उत्साह वाढवतात आणि एक छोटीशी सर्जरी करून त्यांचा हा आजार त्यांना घालवता येतो. मुलं त्याच्यामुळं खूप आनंदी होतात आणि त्यांचा कॉन्फिडन्स लेवलसुद्धा वाढतो. त्यामुळं मी तुम्हाला हीच सल्ला देईन की बिलकुल तुम्ही जर तुम्हाला असा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच छोटीशी शस्त्रक्रिया करून घ्या.